नमस्कार, मी रिंकू पांतावणे। 24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघूयात वृत्त सविस्तर। कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात कलावंतांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे। शासन आणि इतर व्यावसायिकांप्रमाणे कलावंतांनाही सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन नांदेडच्या सर्व कलावंतांनी जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले आहे। यावेळी प्रजासत्ताक पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी कलावंतांना पाठिंबा देत म्हणाले की कलाकार हे खऱ्या अर्थाने शासनाच्या ध्येयधोरणांचीच अंमलबजावणी करून प्रबोधन करीत असतात। तेव्हा येणाऱ्या काळात शासनाने मानधन जाहीर करून कलावंतांची होणारी उपासमार टाळावी असे आवाहन करण्यात आले। या प्रसंगी शहरातील कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे सगळे कलाकार जे आहेत गेली 3 महिन्यापासून घरात बसून आहे आणि सगळ्याचे धंदे बंद असल्यामुळे आमचे धंदे बंद आहेत, परंतु हळूहळू सगळ्याचे सुरू झालेत। पण आमचे कार्यक्रम करण्याची तयारी आहे, पण परवानगी नाही। आम्ही लोक जगायची कशी, उसनमारी करून आता कुठपर्यंत लोक देणार आहेत। पण आज सगळेच कलाकार घरी बसून आहे, कोणी कोणी ॲडव्हान्स देऊन बसले, जे पार्टीचे प्रमुख आहेत ॲडव्हान्स देऊन बसलेले आहेत। आता यांची जगण्याची सोय नाही तर बाकीच्याचं काय खरं आहे। तर त्यासाठी आमचं जे दुखणं माननीय मुख्यमंत्री माननीय सांस्कृतिक मंत्री यांच्यापर्यंत आमचं दुखणं मांडण्यासाठी कलेक्टर साहेबाकडे आलो होतो, त्यांना निवेदन दिलं। तर आमचं थोडंसं दुखणं, आमची जी मदत जे शासनाने करावी जशी सगळ्याला करतात तसे आमचं हक्काचं आहे की आम्ही जगायची कशी, तर आम्हाला न्याय मिळून द्यावा यासाठी आम्ही मागणीसाठी सर्व कलावंत एकत्र आलेले आहोत। तर आम्हाला निदान कार्यक्रम करायची तरी परवानगी मिळावी या अपेक्षेने आम्ही आलेले आहोत। धन्यवाद। महामारीमुळे जो केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लॉकडाऊन पुकारला आणि संबंध देशातील माणसांचं जनजीवन विस्कळीत होऊन गेलं, त्यामध्ये महाराष्ट्रातील असंख्य कलाकार आहेत, गायक आहेत, वाद्य वाजवणारे आहेत आणि त्या पेशाच्या माध्यमातूनच ते आपल्या स्वतःचे गुजराण करतात। संगीत रजनी असेल किंवा शासनाचे विविध स्कीमच्या प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते आपापली उपजीविका, हजारो कलाकार आपापली उपजीविका भागवित असतात। अशा कलाकारांची आज फार मोठ्या प्रमाणामध्ये उपासमार होते आहे आणि शासनाने त्यांच्याकडे अद्याप पावेतो कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही। शासनाला आज आमची अशी विनंती आहे की हे जे सगळे कलाकार आहेत हे शासनाच्याच ध्येयधोरणाची अंमलबजावणी करणारे कलाकार आहेत, प्रबोधन कलाकार करणारे कलाकार आहेत, वेगवेगळ्या विषयावरती समाजामध्ये जाऊन जागृती करणारे कलाकार आहेत, जत्था करणारे कलाकार आहेत। तर या सर्व कलाकारांना या पुढच्या काळामध्ये एक मानधन आपण जाहीर करावं आणि यांची उपासमारी टाळावी अशी मी कलाकारांना प्रजासत्ताक पार्टीच्या वतीनं पाठिंबा देऊन मागणी करतोय सरकारकडे। 24 तास करिता सदाशिव गच्चे, नांदेड। गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वेग स्थिरावत असला तरी कोरोना मुक्ती वेग मात्र वाढला आहे। जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या 104 गेली आहे। यात विशेष बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 100 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्याच्या घडीला केवळ 4 रुग्ण क्रियाशील आहेत, त्यामुळे दोनदा कोरोनामुक्त झालेला गोंदिया जिल्हा तिसऱ्यांदा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस काळ फासून जाहीर निषेध करण्यात आले। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार बद्दल गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस लाखणीच्या वतीने शहर अध्यक्ष धनू व्यास यांच्या नेतृत्वात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस काळ फासून जाहीर निषेध करण्यात आला। या प्रसंगी लाखणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष धनू व्यास, तालुका अध्यक्ष डॉक्टर विकास गबणे, महिला अध्यक्ष माया आंबुले, सुनीता खेडीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। गोपीचंद पडळकर यांच्या गोपीचंद पडळकर मुर्दाबाद, गोपीचंद पडळकर मुर्दाबाद। 24 तास करिता मनोज चिजघरे, भंडारा।
येत्या काही दिवसात गणपती उत्सव म्हणजेच गणेश जयंती येत असून महाराष्ट्रभर हा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला जातो. याचे औचित्य म्हणा किंवा कोरोनाची जगावर झालेली काळी कृपया दृष्टी म्हणा, म्हणून माणुसकीचा किंवा सजीव सृष्टीचा कणा म्हटल्या जाणाऱ्या शेतकरी आणि गोरगरीब जनतेसाठी आपण काहीतरी केले पाहिजे या गोष्टीची जाण ठेवत समोर आले आहे जागृती गणेश मंडळ. गणेश मंडळ मनाली गेले अहमदपूरच्या वतीने N95 फंड मास्क आणि सॅनिटाईज स्वस्त धान्याच्या दुकानात उपलब्ध करून द्यावं शासनानं. या मागणीसाठी मुख्याधिकारी साहेबाला आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचू द्यावं असं त्यांना विनंती केलेली आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. शेगाव शहरातील अनेक विद्युत ग्राहकांना घरगुती वापराचे भरमसाठ बिल आलेले असून येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात विद्युत ग्राहकांनी विद्युत बिलांची होळी करून महावितरण कंपनीचा निषेध केला आहे. मार्च महिन्यापासून शेगाव शहरासह संपूर्ण भारतात लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प होते, त्यामुळे व्यापारी व्यावसायिक उद्योजक याप्रमाणे मजूर वर्ग सुद्धा बेरोजगार झालेले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शहरातील सामान्य व नागरिक वर्गातील विद्युत ग्राहकांना विद्युत वीज वितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिल मिळाल्यामुळे विद्युत ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले दिसत आहे. तर दुसरीकडे विद्युत मंडळांकडून मनमानी पद्धतीने 3 महिन्याचे वीज बिल वीज ग्राहकांना देण्यात आले. याबाबत संबंधितांना सदर बाब लक्षात आणून देऊन सुद्धा कोणत्या पद्धतीची कारवाई करण्यात न आल्यामुळे शेगाव शहरातील विद्युत ग्राहकांच्या समस्या घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शहराध्यक्ष शेखर नागपाल, शेगाव संघर्ष समितीचे विजय मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात विद्युत बिलाची होळी करण्यात आली. यावेळी वीज वितरण कंपनीचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचा आणि सोशल डिस्टन्सिंग पालन करून करण्यात आलेल्या कार्यक्रमात गणेश उर्फ मुन्ना अवस्थी, नंदू गणोरकर, राजकुमार व्यास, काळू चौधरी यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. V24 तासकरिता सचिन पाटील, शेगाव, बुलढाणा. मराठी बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत बघत रहा V24 तास. नमस्कार.